प्रायव्हेट लिमिटेड चे काम पॅड आहेत हे, ह्याला प्रोमिस म्हणतो आपण. हे रेग्युलर पण आहेत आणि हे लार्ज मधले. आता हे लार्ज म्हणजे काय, ज्यांना पाळीच्या वेळेला खूप जास्त ओव्हरफ्लो होतो किंवा ज्यांना काय म्हणतात डिलिव्हरीच्या वेळेला जास्त ब्लिडिंग होतं, तर त्यांना आपण हे देतो, हे ह्याला लार्ज मधले म्हणतो. आणि हे रेग्युलरचे किंवा ज्या मुली स्पोर्ट्समध्ये वगैरे खेळतात त्यांना सुद्धा आपण हे सजेस्ट करू शकतो. आता हे रेग्युलर आहेत ह्याला पण बऱ्यापैकी काय फ्लो म्हणजे जास्त त्याची कॅपॅसिटी आहे, ॲब्झॉर्ब कॅपॅसिटी जास्त आहे. तर तुम्ही बघितलं ह्याचा वास असा नाही आहे अजिबात. आता हे जे आपले ह्या ब्रँडचे पॅड असतात बघा ना, तुम्ही बघा ना त्यांना द्या. आता हे जे पॅड आहे हे तुम्ही उघडल्यानंतर तुम्ही बघता ना असा वेगळा वास असतो, है ना. हां, आता ह्याचं बघा म्हणजे तुम्हाला फरक कळेल ना की बाबा हे तर तुम्हाला माहिती, हे तुम्ही सगळेजण वापरता बरोबर. हां, अजिबात स्मेल नाही. आता ही जी आता हे मी तुम्हाला सांगितलं ना की आपण हे काढल्यानंतर एक काढतो बाकीचे तसे कपाटात ठेवून देतो, ह्याच्यातून म्हणजे इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहेत, तिथून एखादी किडा आळी मुंगी जाण्याची शक्यता आहे. पण हे आपल्या पॅडमध्ये तसं नाही, ज्या वेळेला आपण आंघोळ करून ओपन करणार आहे हे पूर्ण फाडणार आहे त्याच वेळेला काय होणार आहे टच होणार आहे बरोबर. चालतं का ते म्हणजे आपल्या कंपनीने काय केलं, आपल्या हायजीनची पूर्ण काळजी घेतली. आता आमचं डेमो दाखवायचं कारण काय बघा की आपण पॅड का वापरतो. आपल्या समजा आता मुली आहेत सहा, आपण बघतो 12 ते 13 वर्षाच्या मुलींना पाळी यायला लागलं, म्हणजे 11-12 वर्षाच्या मुलींना पण येते 5-6 मुलींना. तर एक तर त्या मुलींना कळत नसतं पॅड कसं लावायचं किंवा कसं कॅरी करायचं. पण समजा आईनं सकाळी लावून दिलं तर ती मुलगी काय करणार, दिवसभर ते पॅड घेऊन बसते बरोबर. आता हे जे आहे ना 20 स्टेपल हे फक्त 2 तास वापरायचे, आपण 2 तासात चेंज करतो का. ज्या वर्किंग लेडीज ते तर करतच नाहीत, पण जे आपण घरी आहे समजा तुम्ही आता घरी कोण आता तुम्ही एक वगैरे घरी असाल तर तुम्हाला समजा वॉशरूम जायचं असेल तर तुम्ही काय करता, 2 कामं उरकून जाता की आता जाऊ मग जाऊ असं करता. मग आपलं पॅड माहिती आहे की 2 तासाने बदलायचं, पण आपण बदलतो का. आपल्या सगळ्या गोष्टी माहिती असतात पण आपलं तेवढ्या वेळेत बदलणं होत नाही. आणि ह्याचा परिणाम काय होतो, ह्यात केमिकल असल्यामुळं की ते इन्फेक्शन होतं आपल्या गर्भाशयाला. आता बघा ह्याला एक तर मुळात वास असतो वेगळा, आणि त्यात ब्लिडिंग पडलं की त्याचा तो कॉन्टॅक्ट आल्यानंतर परत एक वेगळा दर्प येतो. हां, आणि त्याचा परिणाम काय होतो, तो जो वास येतो आपल्या गर्भाशयात जातो आणि गर्भाशय काय होतं आपलं अनहेल्दी होतं. हे हात लावून बघा, म्हणजे ह्याचं फिलिंग आहे ना तुम्हाला कळेल. हात लावून बघा ते आम्हाला फक्त काय दाखवायचं की आपल्या ह्या पॅडमध्ये आणि त्या पॅडमध्ये काय फरक आहे ना ते बघायचं आपल्याला. हे कसं सॉफ्ट लागतं ना, म्हणजे फिलिंग कसं आहे, कसं वाटलं तुम्हाला सॉफ्ट. हां, आता बघा हे रेग्युलर साईजचे तरी. आता मी बघा पाळीच्या वेळेला आपल्याला पहिले 2 दिवस किती अंगाणं जातं माहिती आहे, पण पहिले 2 दिवस जास्त जातं आणि नंतर 2 दिवस कमी जातं. तर किती जातं, तर पहिले 2 दिवस साधारण 40 ते 50 ml आपल्या अंगाणं जातं, नंतर 2 दिवस जे जातं ते 20 ते 30 ml. आता ही 20 ml सिरिंज आहे, मी पाणी टाकून दाखवते तुम्हाला. तर हे आपल्या पॅडवर टाकून त्याच्यावर मी 3 टाकते, म्हणजे किती 60 ml होणार. म्हणजे हे जी शोषून घ्यायची क्षमता आहे ना हे पॅडची जास्त आहे. हे वीस आणि हे किती दुसरं, म्हणजे 40 ml फक्त ह्याच्यावर टाकलंय. आता मी म्हणलं ना की पहिल्या दिवशी जास्त जातं, 40 ते 50 ml साधारण अंगावर जातं. आता पाळी आली तर आपण काही दिवसभर उभं राहतो का, बसावं तर लागतंच ना. मग आपल्या शरीराचा भार कुठं जातो, सगळा आपल्या पॅडवर जातो, म्हणजे त्या ठिकाणी जातो. आता हे किती पण दाबलं ना तर ह्याच्यातून पाणी येतं का, आणि फक्त सहज दाबलं ना तर ह्याच्यातून सगळं पाणी दिसतं, म्हणजे हा फरक आहे ना लगेच कळतो. बघा पुढं तुम्ही थोडंच पुढं वा, तुम्हाला कळेल. म्हणजे ह्याला पण हात लाव. तरी आपण ह्याच्यावर 3 म्हणजे आता किती हे झाले. तुम्ही त्यावेळेला कापडच वापरत होता, पण त्यावेळेला कसं होतं, जरी कापड वापरत हिला उन्हात वाळत होती. म्हणजे ऑपरेशन करायच्या अगोदर आता मी नवीनच मध्ये हे केलेले
त्याच्यावर मला डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही पिशवी काढावी लागली. काढली का? काढली. आम्ही हे ना पूर्ण नुसतं हात लावलं तरी पाणी येते. म्हणजे ह्यात फक्त आपण दोनच सिरिंज टाकलं, म्हणजे 40 ml ह्याच्यावर किती आहे 60 ml तर सुद्धा नाही. आता हे आपण कधी फोडून बघितलंय का? आपण विस्पर स्टेपरी वापरतोय. आपल्याला काय कळलं की पहिलं कापड वापरत होतो, पण कापडामध्ये पण काय होत होतं की शरीराला ना तुमच्या जे गर्भाशयाला ऑक्सिजन पाहिजे ना, ते ऑक्सिजन जातच नव्हतं की जागाच बंद करून टाकतो ना कापडामुळे. किंवा आता हे जे प्लास्टिकचं पॅड वापरतोय ह्याने तर काय होतं, तर आपलं जर कम झालं तर आपण प्लास्टिक बांधतो का? त्यावर नाही बांधत. पण हे जेव्हा आपल्याला पाळी जी 28 दिवसाची सायकल पूर्ण करून येते आणि त्या ठिकाणी उष्णता असते आपली, हिथं आपण काय करतोय प्लास्टिक बांधतोय, मग काय होणार 100% त्रास होणार का? नाही होणार. हल्ली त्यामुळं मुलींना काय होतंय PCOD PCOS फायब्रॉइड सिस्ट ओरीच्या आजार असं व्हायला लागतं, आणि त्यातून काय होतंय की भविष्यात जाऊन त्या मुलींना प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम लागला. आता बघा हे सगळ्यांना काय वाटतं, ह्यातलं जे पाणी आहे ना ते पण मी ह्याच्यावर टाकते. म्हणजे पहिलं आपण किती टाकलेलं 60 ml टाकलेलं, आणि आता हे किती झालं 40, म्हणजे 100 ml झालं. आता सगळ्यांना माहिती की हे आपण विस्पर वापरतो, त्यात काय वापरलंय कापूस वापरलाय. बघा त्यांना ना त्यांना पाठवलं, तुम्ही पण बघा कापूस आहे. बघा बरं तोडा, कापूस तुटतो का? हे खालचं जो आहे ना हा पूर्ण प्लास्टिक आहे, 100% प्लास्टिक. हे ना जे आपल्याकडे रद्दी पेपर नेतात ना भंगरवाले गोळा करून, तर त्याच्यावरची जी शाई असते ती ब्लिचिंग पावडरनं काढतात, म्हणजे केमिकल यूज करतात, आणि ती शाई काढून तो लगदा असतो ना पांढरा, तो ह्याच्यात वापरतात. आता बघा आपण कपडे धुतले वाळ्यात घातले, समजा तुम्ही रिन वापरला असेल किंवा एरियल वापरला असेल, तर तुम्ही तिथून गेला तर वास येत नव्हता एरियलचा, किंवा पूर्ण कपड्यांमधून तो निघतो का? नाही. मग सेम तसं जेव्हा ही आपण तिथं केमिकलचं पॅड वापरतोय आणि नंतर ते गर्भाशयाची तिथं घेतलं, ओलं झालं की काय होणार आहे, वास कुठे जाणार आहे? गर्भाशयातच जाणार आहे. मग ह्याचा परिणाम काय व्हायला लागला की गर्भाशय आपलं म्हणजे काय म्हणतात अनहेल्दी व्हायला लागलं, आणि त्याचा परिणाम मग आपल्या पोटदुखी कंबरदुखी पिशवी काढायचं कारण काय सगळ्यात जास्त, तर हे आपण एक तर पॅड किंवा त्यावेळची जी व्यवस्थित स्वच्छता न राहिल्यामुळे. आता कापड जरी आपण वापरले तर कापडाचं काय होतं, तेवढ्या प्रमाणात हायजीन म्हणतो आपण तेवढी राहत नव्हती. आता तर हल्ली तेव्हा एका ते लाल कापड वापरतात, ते तर कुणी वापरू नका, ते सगळ्यात डेंजर आहे. एक वेळ ते सुती कापड बरं, पण ते म्हणजे कसं एक तर त्या म्हणजे काय होतं ती जागा पूर्ण आपण बंद करतो, त्यामुळे ऑक्सिजन तुमच्या गर्भाशयात जात नाही, त्याचा परिणाम पोटात क्रॅम्प येणं, पायात दुखणं, परत कंबर दुखणं, हे सगळं चिडचिडपणा होणं. आता बघा हे किती झालं 100 ml, तरी सुद्धा हा वरचा लेअर ड्राय तुम्ही हातलं फ्री आहे का? नाही कळत. आता हे पॅडमध्ये ना हे पूर्ण काय ही लॉकिंग सिस्टीम आहे, म्हणजे समजा त्यात मुली एखाद्या जीन्स घालत असतील किंवा टाईट कपडे व्हाईट कलरचे लेगिन्स वगैरे घालतात, काय होतं लिकेज झालं तर सगळे कपडे खराब होतात, आणि मग ते मुली कसं दिवसभर त्यांना ते घ्यायचं म्हणजे कॅरी करणं अवघड होतं, बरोबर. आता हे जे पॅड आहेत ना, जवळजवळ 100 ml टाकलं आपण तरी हे सोप करून घेते, ह्याच्यावर जर 100 ml टाकलं तरी त्याची क्षमता आहे तेवढ्या, त्या कॅपॅसिटी सोप करून घ्यायची. आता हे लेअर बघा, हा पहिला जो लेअर आहे आपला, ह्याला पूर्ण जाळी दिसते, पूर्ण छिद्र आहेत, म्हणजे ऑक्सिजन पास व्हायला जागा आहे का नाही, आणि जर हे फाडलं ना, हे सर्जिकल कॉटन जे आपलं जखम झालं तर आपण दवाखान्यात जातो आणि डॉक्टर बांधतात, ते हे सर्जिकल कॉटन आहे, आलं लक्षात. आता ही जी आहे ना ही ग्राफिकनाइन चिप, ही अँटी कॅन्सर आणि अँटीबॅक्टेरियल आहे, ह्याच्यावर 6300 निगेटिव्ह आयनचा मारा केला आहे, आणि आपली कंपनी साऊथ कोरियातनं मागवते. ह्याच्यामुळे काय होतं, कुठल्याच महिलेला गर्भाशयाचं जे इन्फेक्शन आहे ना ते होत नाही, आणि हे जबरदस्त प्रोडक्ट आहे. हे म्हणजे आपल्या पॅडचा ह्याला आत्मा म्हणतात. हा आपला दुसरा लेअर झाला. आता हे जे आहे ना बघा, हे पूर्ण आपण नाही का पूर्वी जसे घरे घ्यायचे तसं आपले हे जे लेअर आहेत, हो का, हां खाली तोच फिरून आला आहे, दोन तर दुसरा आहे तिथं आतमध्ये, हा फिल्टर पेपर आहे, तीन तोच खाली पळून म्हणजे वळवळून आलेला आहे, चार हा, पाच हा, सहा हा, तो सात ना आठ, म्हणजे 8 layer आहेत आपल्या पॅडला, बरोबर. म्हणजे सोकिंग कॅपॅसिटी खूप चांगली. आणि ही जी आहे ना ही ग्लुकोज आणि सोडियमची जेली आहे. आता बघा ग्लुकोज काय करते, ही पण थंड आहे, म्हणजे ज्याला उष्णतेचा त्रास होतो ना हातात घ्या बघ, तर सांडू नका परत ते भरायला त्यामुळे. ग्लुकोज काय करतं, आपलं एनर्जी है ना, आणि साखर काय करते, सोडियम काय करतं, तर निर्जंतुकीकरण करायचं काम करतं. मग आपण आम्ही काय सांगतो, आमचं पॅड आहे ना 10-12 तास चालतं,
तर त्याचं कारण काय, तर मेड ह्यात जे सोडियम वापरलंय ना त्याच्यामुळे कुठलं इन्फेक्शन होत नाही. आणि दुसरी गोष्ट, ही जी आपली ग्राफिकाणीन चीप आहे ना, ही अँटीकॅन्सर अँटीबॅक्टेरियल असल्यामुळं समजा पॅड तुम्ही वापरताय, चुकून एखादा युरिनचा ड्रॉप जरी पडला तरी त्या ज्यावेळेला चीपवर पडतं ना, तर त्यावेळेला ती काय करते, जंतू मारायचं काम करते. त्यातून पण जर एखादा जंतू राहिला तर ती जी आतमध्ये जाते ना, तर हे जंतू मारायचं काम करतं. म्हणजे हे जर पॅड 12 तास राहिलं तर काय होणार आहे का, 100% नाही. पण हे जर पॅड तुम्ही 2 तासाच्या वर वापरलं 100% त्रास होणार आहे. त्यासाठी आम्ही सांगतो की तुम्ही म्हणजे असं विचार करू नका की हे म्हणजे कॉस्टचा विचार करू नका. बघा बायका आपल्याला काय विचार करतात की आमचं जर हे पॅड आम्हाला 40 मिळते तर मी 175 काय घेऊ. पण आम्ही काय म्हणतो की तुम्हाला हे 175 दिवसभरात एकच लागणार आहे, हे तुम्हाला दिवसाला 6 लागणार आहे. मासे तुमची दर दिवसाला 6 जर म्हटले तर 4 दिवसाला 4 पॅकेट लागणार आहे. ऑन ॲव्हरेज किती पडणार आहे, 200 पुढं जातो आहे. म्हणजे आमच्या पॅडच्या पुढं खर्च जातो आहे तुमचा, आलं का लक्षात. आणि नंतर जर समजा तुम्ही मेंबरशिप घेताय, मेंबरशिप घेतले तर तुम्हाला नंतर हे लाईफटाईम 100 मिळणार आहे. आता हे आपलं पॅड जे आहे ना, हे 175 8 येतात. पहिले 2 दिवस 1-1 लागणार आहे, म्हणजे 2-4 लागतील समजा. नंतर 2 दिवस 2 लागणार आहेत, उलट 2 पॅड शिल्लक राहतात आहे बरोबर. आणि ह्यातलं तुम्हाला जर तसं जर म्हटलं तर दिवसाला जर 2-2 तासाला बदलायचं म्हटलं तर दिवसाला 6 लागणार आहेत. आणि बरं, हे हे काय देणार आहे, हे आजार देणार आहे, है ना, कंबरदुखी देणार आहे, भविष्यात पुढं PCOD PCOS थायरॉइड बरेच आजार राहणार आहे. हे काय देणार आहे, आपलं हेल्थ देणार आहे, आणि हेल्थ बरोबर वेल्थ सुद्धा देणार आहे बरोबर. असं करा ठेवा.